गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग रंजीत. अरे गुड मॉर्निंग संध्या. कुठे तो काय संध्या? आपल्याकडे एक फर्स्ट क्लास चहा आण ना, आपल्याला लागतो तसा. बोला ना, आत्ताच आणतो. गुड मॉर्निंग मॅन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॅम, मनाली ऍपचं झालं फायनल आपलं? नाही अजून. ऍप पूर्ण व्हायला माणसांकडे तेवढा वेळ हवा ना. काय रणजित, अजून तुझा हनीमून फीवर उतरतोय का नाही? काय ना मॅडम, आपण सगळेच इकडे ऑफिसचं काम करायला येतो ना, पर्सनल मॅटर डिस्कस करायला नाहीये तिकडे. मला फक्त एवढंच म्हणायचंय की लवकरात लवकर सौरभ सरांशी बोलून ऍपच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी फायनल करून. करेक्ट, बोलतो ना आपण. सौरभ सरांशी सुद्धा बोल. काय ना, आपण कामाला म्हणून तिकडे गेलो मनालीला, पण तिकडे गेलो आणि एकदम थंडच पडलो ना आपण. पण आता लगेच देतो ना तुम्हाला सगळे डिटेल्स देतो. ओके सौरभ सर, आपण असं ऐकलं आपण नव्हतो तेव्हा तुम्ही पण नव्हता म्हणे ऑफिसला. सौरभ सर, तुम्ही कुठे गेला होता? नाही म्हणजे काय, तुम्ही सुद्धा ऑफिसमध्ये नाही, रणजित सुद्धा ऑफिसमध्ये नव्हता, त्यामुळे ऑफिस कसं अगदी रिकाम रिकाम वाटत होत. नाही ऍक्च्युली सर, माझं एक काम होत, तिकडे गेलो होतो. रणजित, आपण मनाली ऍप बद्दल बोलूयात का? काय माझं प्रेझेंटेशन आहे मोठ्या सरांबरोबर. बोलूया. हे पाय, तू का बसलीस अशी सुतक लागल्यासारखी? जिवंत आहे मी अजून. आई आई आओ. हे तुम्हाला माझा राग आलाय ना. अरे मला सांग, तुला काय गरज होती तिला घरात घेण्याची? आई आओ, एखाद्या बाईला एवढ्या रातच्याला असं दारावरून परत पाठवणं बरं दिसत का? नाही म्हंटल तरी शेनास ताई ती एक बाईच आहेत ना, त्यांच्याकडे तर हाया घर भी नाहीये. मग शायद त्यांना काही झालं असतं तर? काय झालं असतं तर तिचं तिने बघून घेतलं असत. तसही रात्री अपरात्री भटकायची सवयच आहे तिला. आई हो, पण त्या आपल्याकडे मदत मागायला आल्या होत्या ना. पहा ग, कुठल्या काळजाची असत तू? सौतीला असं कोणी घरात ठेवून घेत का? शिरणास्ताई माझ्या सवत असल्या तरी